फळबाग शेती म्हटलं की अनेक शेतकऱ्यांना खूप महागडी आणि खर्चिक शेती वाटते, कारण शेतकऱ्यांना बागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम जाणवतात. पण बायोमीने हे चित्र बदललं आहे. ही सीताफळाची बाग आहे सोनईचे प्रगतशील शेतकरी सुनील कुसळकर यांची. कुसळकर सीताफळ शेतीत नवीन असल्यामुळे त्यांना यातील बारकावे समजायला वेळ लागला. ते कुठलीही गोष्ट बागेत ठामपणे वापरत नव्हते. माझं नाव सुनील नथुराम कुसळकर, राहणार सोनई. 2020 सीताफळाची ही लागवड केलेली आहे. तर 2023 पासून फळधारणा चालू झाली मागच्या वर्षीपासून. तर मागच्या वर्षी सेटिंगमध्ये पण खूप प्रॉब्लेम आला होता मला सुरुवातीपासून, कारण की काही म्हणावी अशी माहिती नव्हती. जैविक तर वापरायचो पण भरोशाचे प्रॉडक्ट काही वापरले नाही. जे वाटण दुकानदाराकडे जायचं आणि घेऊन यायचं ते मारायचं, फक्त एवढंच काम करायचं. सेटिंगपासून समस्या होती. नंतर आमचे संग्रामदादा येळवंडे भेटले मला, त्यांनी व्यवस्थित सांगितलं आणि मला बायोमीशी जोडलं गेलं. त्याच्यानंतर मला प्रफुल्ल सर आणि भारत सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि साक्षरता अभियानामध्ये मी प्रशिक्षण घेतलं, नाही का, एका दिवसाचं. तेव्हापासून थोडंसं शेती काय एकदा 8% थोडं समजायला लागलं की आपण शेती करतो ही कशा पद्धतीने करतोय. बायोमीशी जोडल्यानंतर सुनील यांच्या बागेतील समस्या हळूहळू कमी झाल्या. या वर्षी त्यांनी बागेमध्ये संपूर्ण बायोमीचं तंत्रज्ञान वापरलं, ज्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. त्याच्यानंतर सरांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन भेटलं मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी मी सुरुवातीपासूनच सरांचा फुल गायडन्स घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला ह्या वर्षी सेटिंगची समस्या सुरुवातीपासून होती, पण सरांच्या गायडन्समुळे एकदम सेटिंग व्यवस्थित आत्तापर्यंत झाली आणि सगळे म्हणजे आता मागच्या वर्षीपेक्षा साईजमध्ये सुद्धा यावर्षी मला चांगला अनुभव आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सीताफळामध्ये मिलीबग्स आहे, आणि आपलं प्रोडक्ट जे आहे बायोमीचं कंट्रोलर, त्याच्यामुळं खूप छान रिझल्ट भेटला. म्हणजे जेवढा त्रास होता तेवढा त्रास झाला नाही यावर्षी, कारण की सातत्याने स्प्रे घेतले मी 15 दिवसाला स्प्रे ठेवला सरांनी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे खूप छान असा रिझल्ट आला मिलीबगसाठी. त्याच्यानंतर साईजवर सुद्धा काम केलं. आपलं जे प्रॉडक्ट आहे अपग्रेड, हे सगळ्यात जबरदस्त प्रॉडक्ट आहे. साईजमध्ये आपल्याला 48 तासानंतर लगेच रिझल्ट भेटतो. त्याचा साईजमध्ये इतका छान रिझल्ट भेटला 48 तासानंतर, म्हणजे खरोखर बघण्यासारखं आहे, नाही काय चमत्काराचे असं वाटायला लागलं. कारण की अगोदर दुकानात जायचो, हे मार ते मार, हे खतं टाक ते खतं टाक, पण काही म्हणावं असं काही रिझल्ट यायचं नाही. फक्त मनाला शांती भेटायची, आपण हे सोडलंय, हे मारलंय, ते मारलंय, पण आता तसं राहिलेलं नाहीये. बायोमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर आणि टीम हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करून त्यावरील समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना फळबागांची अवघड वाटणारी शेती आज सोपी झाली आहे. सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटतं. सर खूप छान गायडन्स करतात, आणि अशीच इच्छा आहे की सरांनी आमचे म्हणजे सर एकदम ग्राउंड लेवल काम करतात, नाही का, एकदम म्हणजे सर जसं म्हणतात ना, माती जिवंत तर शेती जिवंत, शेती जिवंत तर शेतकरी जिवंत. म्हणजे हे जे ब्रिज वाक्य आहे ना, खरोखर सरांनी हे करून दाखवलेलं आहे, नाही का. म्हणजे असं वाटतं की सरांपुढे लहान मोठे शेतकऱ्यांचा भेदभाव नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर सगळ्यांना गाईडलाईन्स करतात व्यवस्थित, आणि 24 तासात तुम्ही कधी पण मार्गदर्शन आम्हाला भेटलं जातं. त्यामुळे ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मला खूप फायदा झाला खरोखर, आणि खतांमध्ये वगैरे फवारण्यांमध्ये सुद्धा खर्च कमी आला आहे, नाही का. ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सीताफळाला चकाकी जास्त आहे. फळाच्या क्वालिटीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे, ज्याचा त्यांना मोठा फायदा झाला. कुसळकर यांनी माती निरोगी व सुदृढ होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आलं नाही. यावर्षी त्यांनी बायोमीचे प्रॉडक्ट पहिल्यांदाच वापरले आणि त्यांना मोठा फरक शेतामध्ये जाणवला. खूप झडतो, म्हणजे एक एक फळाला स्प्रे मारतो, इतका भयान झडतो तो. असे सेटिंग विटिंग तो अक्षरशः मागच्या वर्षी जे नाही तो सोडत होता, आणि ह्या वर्षी तो जसं बायोमीकडे वळाला तसं त्याचं थोडंसं फरक झाला. आणि मागच्या वर्षीपेक्षा एक फळाला चकाकी जास्त आहे, जी चकाकी पाहिजे होती. मागच्या वर्षी फळं जास्त जरी असली पण त्याला हे नव्हतं, चमक क्वालिटी नव्हती. आज जी क्वालिटी आहे ती खरोखर छान, त्याबद्दल काही हे नाही. म्हणजे सर म्हटल्यासारखं फ्रॉम नेचर टू नेचर असं येते, ते बरोबर आहे, तसंच पाहिजे, तेव्हाच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. मातीवर म्हणजे एकदम आता मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे. मागच्या वर्षी मी जे नाही ती प्रोडक्ट वापरली खरोखर सांगतो मातीवर, नाही का, कारण की आमची चुनखडीचं प्रमाण जरा जास्त आहे आमच्या जमिनीमध्ये.
त्याच्यामुळं जे काही सोडतो आपण खतं वगैरे आपटेक करत नाही. आणि बायोमिसचं जसं आपण प्रोडक्ट वापरायला लागलो माती म्हणजे खाली जमिनीमध्ये, खरोखर 100% खूप छान रिझल्ट आहेत त्याचे. मुळीसाठी मायक्रोरायझरसाठी आपण काम केलं. आता मागच्या वर्षी मी सुरुवातीला नव्हतं वापरलं, मध्यंतराने वापरलं होतं, पण ह्यावर्षी सुरुवातीपासून ॲप्लिकेशन, 2 ॲप्लिकेशन दिले मायक्रोरायझर, तर आत्ता शेवटपर्यंत मुळी एकदम जबरदस्त आहे. आणि मुळी जबरदस्त आहे तर झाडसुद्धा जबरदस्त एकदम काम करतं, म्हणजे काही जास्त काही करायची गरज नाही पडत. आपटेकसाठी एकदम जबरदस्त आणि कंट्रोलरसुद्धा मिलीबगसुद्धा जमिनीमधूनच तयार होतो, त्यासाठीसुद्धा आपण चांगलं काम केलंय त्याच्यावरसुद्धा. बायोमी दर महिन्याला कृषी रसायने साक्षरता अभियान भरवते. या अभियानात राज्यभरातून अनेक शेतकरी सहभाग घेतात. प्रगतशील शेतकरी सुनील कुसळकर यांनी या अभियानात भाग घेऊन डोळ्यांची पारणे फेडणारी सीताफळाची बाग फुलवली आहे. आज त्यांची बाग पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आवर्जून येतात. आधी कृषी रसायनच्या अगोदर फक्त शेती करायचो, फक्त दुकानदाराच्या भरोश्यावर करायचो, म्हणजे काही माहिती नाही काही नाही, फक्त जायचं पाहण्यावर काही दिसतंय का नाही दिसत त्याला काही पाहायचं नाही, काही ऑब्झर्वेशन नाही काही नाही, सरळ जायचं दुकानात फक्त अनुभव आहे, 8 दिवसाला फवारा घेणे, 15 दिवसाला फवारा घेणे, जायचं औषधं घ्यायचे, किराणा भरल्यासारखं आणायचे आणि स्प्रे मारायचा, एवढंच काम होतं. तिकडं रिझल्ट येऊ अगर नाही येऊ काहीच माहीत नव्हतं. पण जसं आपलं साक्षरता अभियानमध्ये जसं गेलो तसं थोडीशी माहिती आहे, म्हणजे थोडीशी म्हणजे इतकी चांगली माहिती भेटली की कळायला लागलं की आपण काय करतोय शेती नेमकं, नाही का. मग शिकायला भेटलं पानांवरचं ऑब्झर्वेशन, झाड काय म्हणतंय, झाडाशी बोलायला लागलो आपण, नाही का, कीड रोग सगळं म्हणजे रोगराई आपल्याला बऱ्यापैकी समजायला लागली, नाही का. तर मग त्यामुळे खूप फायदा झाला, छान असा फायदा झाला. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी, म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.